नमस्कार, दाभोळकर प्रयोग परिवार, वासुदेव काठे बोलतो. गेल्या 5 तारखेपासून आज 18 तारीख आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडतोय आणि पावसामुळे काही ठिकाणी द्राक्ष तयार असलेल्या द्राक्षांची नुकसान कमी जास्त प्रमाणात झालेली आहे. काही ठिकाणी घडामधील मणी ना चिरा गेलेले आहेत, तडे गेलेले आहेत, तर अशा ठिकाणी ते मणी कुजून इतर मण्यांना खराब करणार, तर हे होऊ नये म्हणून ज्या मण्यांना चिरा गेलेला आहे अशा बागेमध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडे याचा जर एक स्प्रे दिला तर चिरलेल्या मण्यावर बुरशी येऊन तो मणी खराब होऊन इतर मणी जे खराब होण्याचं प्रमाण वाढणार आहे. त्याचबरोबर मणी खराब झाल्यामुळं त्यामध्ये काही प्रमाणात इतर कीटकसुद्धा तिथं येणार आहे आणि त्याच्यामुळं घड पूर्ण खराब होण्याची शक्यता आहे. तर असं होऊ नये याकरता आपण लिक्विड ट्रायकोडर्मा जे येतं ते प्रति किंवा पावडर स्वरूपातील जे येत असेल ते ज्या कंपनीने ज्याप्रमाणे रिकमेंडेशन केलं असेल त्याप्रमाणे एकरी 1 किलो किंवा 1 लिटर असं जे काही रिकमेंडेशन असेल किंवा याच्यापेक्षा कमी असेल त्याप्रमाणे फवारणी करायची आहे. ही फवारणी करताना एकरी 400 लिटर अशी फवारणी न करता एकरी 600 लिटर पाण्यातून फवारणी करायची, म्हणजे गच्च फवारणी करायची. अशी गच्च फवारणी केल्यामुळं ज्या ठिकाणी मणी चिरलेले आहेत अशा ठिकाणी चांगलं कव्हरेज मिळेल आणि चांगलं कव्हरेज जर मिळालं तर मणी खराब होण्याचं मणी कुजण्याचं प्रमाण कमी होईल. त्याचप्रमाणे मण्यात जे काही कीटक मण्यावर येणार आहे त्याचंही प्रमाण बुरशी जर थांबली तर कीटकही येणार नाहीत आणि अशा रीतीने जे मणी क्रॅक झाली त्याच्याबरोबर इतर एक मणी जर क्रॅक झाला आणि तो जर वेळेत व्यवस्थित झाला नाही किंवा काढला नाही तर इतर 5-7 मण्यांचं नुकसान तो करतो आणि हळूहळू गडसुद्धा संपून टाकतो. तर असं होऊ नये म्हणून ट्रायकोडर्माचा एक स्प्रे द्यावा आणि हा स्प्रे देताना शक्यतो संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी लवकर दिला पाहिजे आणि त्यानंतर मध्ये एक दिवस जाऊन पुन्हा एकदा हाच ट्रायकोडर्माचा स्प्रे रिपीट जर केला तर मण्यावर बुरशी येऊन मणी खराब होण्यापासून नुकसानी होण्यापासून बाग वाचेल. याकरता सध्याच्या परिस्थितीत हा उपाय करणं महत्त्वाचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.